मित्रांनो नमस्कार मित्रांनो गृह विभागाने दोन हजार एकोणावीसमध्ये राज्यात पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार राज्यामध्ये पोलीस भरती संदर्भातली जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली होती आणि मित्रांनो त्या जाहिरातीनुसारच उमेदवारांनी अर्जही केलेले आहेत मात्र नऊ सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या एसईबीसी बी सी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया ही थांबवण्यात आली होती मात्र मित्रांनो आता गृह विभागाने पोलीस भरतीच्या दृष्टीने नवीन आदेश काढला आहे आणि राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एसई बी सीचे आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे त्यामुळे मित्रांनो आता एसईबीसीतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी जी वयोमर्यादा आहे ती मित्रांनो त्यांच्यासाठी लागू केली जाणार आहे मित्रांनो राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय देखील जारी केलेला आहे जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा असा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे मित्रांनो आता एस सी बी सीतून ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आता आकारले जाणार आहे आणि मग मित्रांनो हे जे वाढीव परीक्षा शुल्क असणार आहे ते त्यांना ऑनलाईन भरण्याची मुभा देण्यात येईल पंधरा दिवसात कारवाई पूर्ण करावी लागेल आणि पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील शासनाने केलेल्या आहेत तर मित्रांनो या संदर्भातला चार जानेवारी दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो हा जर शासन निर्णय तुम्हाला जर संपूर्णरित्या जर वाचायचा असेल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला स्किप करून तो वाचू शकतात त्याचप्रमाणे मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी या शासन निर्णयाची लिंक ही दिलेली आहे त्या ठिकाणीही मित्रांनो तुम्ही जाऊन हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो तो डाउनलोड करू शकतात आणि संपूर्णरित्या मित्रांनो वाचू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो पोलीस भरती संदर्भातली ही अतिशय मोठी अपडेट होती आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांनो त्यावर देखील नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो